आणि आता महाराष्ट्रातील गावाकडच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याची गरज असल्याचं अजित पवार म्हणाले. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास आत्महत्या वाढण्याची भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे. काही भागात दुबार पेरणीचं संकट वाढल्याचं बारामतीमध्ये बोलताना अजित पवार म्हणाले. राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्यानं विकास कामं खोळंबलेली आहेत. तसंच शिंदे यांनी 24 लोकांना मंत्री करण्याचं आश्वासन दिलं होतं, त्यामुळे भाजपच्या लोकांचे चेहरे पडले असल्याची टीका अजित पवारांनी बारामतीमध्ये बोलताना केली आहे. राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधी पक्षनेते अजित पवारांनी शिंदे फडणवीस सरकारला धारेवर धरलेला आहे. तसंच मंत्रिमंडळ विस्ताराला कशाला घाबरताय असा हल्लाबोल अजित पवार यांनी केला. सोलापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांची बैठक शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली. शिंदे गटाचे शिवाजी सावंत आणि कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. यावेळी शहर आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. भुसावळ शहरात भाजप जिल्हा व्यापारी आघाडीच्या वतीनं शहरातील सर्व शासकीय कार्यालय आणि पोलीस ठाणे येथे नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची प्रतिमा भेट देण्यात आलेली आहे. द्रौपदी मुर्मू यांचं चरित्र सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आणि याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात झालेल्या सुनावणीतही आरोप निश्चित करण्यात आलेले नाहीत. सुनावणीला कारागृहात असलेले सर्व 10 संशयितांना आरोपी उपस्थित होते. उच्च न्यायालयानं तपास एटीएसकडे वर्ग केल्यानं आरोप निश्चिती नको अशी विनंती वकिलांनी कोर्टाला केली. यावर आता पुढील सुनावणी 23 ऑगस्टला होणार आहे. धुळे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपनं चांगलीच मुसंडी मारलेली आहे. तालुक्यातील 15 जास्त ग्रामपंचायतीमध्ये भाजपनं बाजी मारलेली आहे. त्या खालोखाल पश्चिम पट्ट्यात काँग्रेसनं बाजी मारली आहे. मात्र शिंदे गटाला निवडक ठिकाणी यश मिळालेलं आहे. राज्यातील ग्रामपंचायतीचे निकाल लागलेत. औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील 3 ग्रामपंचायतीचे निवडणूक निकाल जाहीर झालेले आहेत. उपळी, जंजाळा आणि नानेगाव अशा 3ही ग्रामपंचायतींवर आमदार अब्दुल सत्तारांनी एकहाती वर्चस्व कायम राखले. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील 7 पैकी 6 ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा पाहायला मिळतोय. 6 जागांवर शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरेंच्या पॅनलचा दणदणीत विजय झालाय. औरंगाबादमधील वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीवर शिंदे गटानं दणदणीत विजय मिळवलेला आहे. शिंदे गटाचे 17 पैकी 9 उमेदवार विजयी झालेले आहेत, त्यामुळे वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचं बहुमत सिद्ध झालं. नाशिक जिल्ह्यातील 33 ग्रामपंचायतीचे निकाल लागलेले आहेत. या निकालात येवल्यातून छगन भुजबळ समर्थक तर नांदगावातून सुहास कांदे समर्थक यांचा विजय झालाय. तर देवळा चांदवड तालुक्यातून भाजप आमदार डॉक्टर राहुल आहेर यांचे समर्थक मोठ्या संख्येनं निवडून आले. बीड जिल्ह्याच्या आंबेजोगाई तालुक्यात पंकजा मुंडेंचं वर्चस्व कायम आहे. 5 पैकी 3 ग्रामपंचायतींमध्ये भाजपनं विजय मिळवलेला आहे. विशेष म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादीनं एकत्र येत काँग्रेसला धूळ चारली आहे. सत्तांतरानंतर ग्रामीण भागातही परिवर्तन पाहायला मिळतोय. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिंदे गटाला पंढरपुरात विजय मिळालेला आहे. शिंदेंचे समर्थक असलेल्या महेश साठे यांच्या नेतृत्वाखाली टाकळी ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवण्यात आलेली आहे. सोलापूर दक्षिण तालुक्यातील चिंचपूर ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे 7 पैकी 7 सदस्य निवडून आलेत. युवासेना तालुका प्रमुख धर्मराज बगलेंनी चिंचपूर ग्रामपंचायतीवर भगवा फडकवला. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशात महागाई वाढते आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसचे वाढलेले दर आणि जीवनावश्यक वस्तूंवर वाढलेल्या जीएसटीमुळे सर्वसामान्यांचं जगणं कठीण झालेलं आहे. या चुकीच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी जळगाव शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी काँग्रेसकडून मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. धुळ्यात वाढत्या महागाई विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक झाली. यावेळी धुळे जिल्हा काँग्रेसच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी काँग्रेस आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
भुसावळ शहरात महागाई विरोधात काँग्रेसच्या वतीने निदर्शन करत केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। धान्य आणि इतर खाद्यपदार्थांवरील जीएसटी मागे घ्यावी अशी मागणी करत काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। हिंगोली जिल्हा काँग्रेसच्या वतीने महागाई आणि इंधन दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। एका हातगाड्यावर स्कूटर आणि डोक्यावर गॅस सिलेंडर घेऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन केले। उस्मानाबादमध्ये काँग्रेसकडून महागाई आणि बेरोजगारी विरोधात निदर्शन करण्यात आले, मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांना आंदोलनाचं गांभीर्य नसल्याचं समोर आलंय। काँग्रेसचे चिन्ह असलेले गमछे पायदळी तुडवण्यात आलेले होते, तर निषेध करण्यासाठी आणलेले पोस्टर उलटे पकडण्यात आले होते। औरंगाबादमध्ये देखील काँग्रेसकडून जोरदार निदर्शन करण्यात आले, महागाईने होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांसोबत घेऊन लढणार अशी प्रतिक्रिया काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी दिली आहे। अमरावतीमध्ये काँग्रेस रस्त्यावर उतरली असून अमरावतीच्या राजकमल चौकात जोरदार आंदोलन करण्यात आलं। केंद्र सरकारच्या विविध योजना, इंधन दरवाढ, महागाई, बेरोजगारी आणि अग्निपथ योजना तसंच जीवनावश्यक वस्तूंवरील भरमसाठ वाढवलेल्या जीएसटी विरोधात काँग्रेसनं आंदोलन केलं। केंद्र सरकारच्या विरोधात लातूरमध्ये काँग्रेसनं आंदोलन केलं। वाढत्या महागाई विरोधात आणि मोदी सरकार विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या। गडचिरोलीमध्ये देखील काँग्रेसकडून जोरदार आंदोलन पुकारण्यात आलं। यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी केली। हिंगोली जिल्हा सकल धनगर समाज बांधव आणि राजे मल्हार संघटनेच्या वतीनं सेनगावच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। अंबेजोगाई येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाच्या डिजिटल बोर्डाची काही अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केल्याचा निषेध करण्यात आला। नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात मूलभूत सुविधांसाठी गावकऱ्यांनी अर्धनग्न मोर्चा काढला होता। घोटक, गोंडगाव, नेहरू नगर तसंच परिसरात वीज, पिण्याचं पाणी तसंच रस्त्यांच्या समस्यांनी गावकरी त्रस्त आहेत। अनेकदा मागणी करून देखील प्रशासन लक्ष देत नसल्यानं गावकऱ्यांनी अर्धनग्न मोर्चा काढला। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली अंतर्ले खाडी पुलावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचे हाल होत असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती। या बातमीची प्रशासनानं दखल घेतली असून खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली आहे। या पुलावरील खड्डे बुजवल्यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे। सापू चेतळे ते खाणवली फाटा राज्यमार्गाची खड्ड्यांमुळे अक्षरशः दुरावस्था झाली आहे। याबाबतचं वृत्त न्यूज 18 लोकमतनं प्रसारित केल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालंय। काही दिवसातच प्रशासनाकडून मार्गांवरील खड्डे बुजवण्यात आलेत, त्यामुळे येथील नागरिक आणि वाहनधारकांना तात्पुरता का होईना दिलासा मिळालेला आहे। तब्बल 3 वर्षानंतर देखील जळगावातील दापोरा या गावात एसटी बस सुविधा नागरिकांना मिळत नाहीये, यामुळे विद्यार्थ्यांना ऐन पावसाळ्यात मिळेल त्या वाहनानं प्रवास करून शाळा गाठावी लागते। येत्या 8 दिवसात एसटी गावात सुरू न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी सरपंचांनी दिला। लातूरमध्ये गावातील पुलाचं काम करण्यात यावं या मागणीसाठी औसा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना साकडं घातलंय। भेटा आणि अंधोरा गावातील नदीवर छोट्या पुलावरून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह असतो, त्यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटतो, यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतही जाता येत नाही। याच पार्श्वभूमीवर पुलाची उंची वाढवण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना साकडं घातलंय। परभणीमध्ये कोरोना लसीकरणाकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचं चित्र समोर आलेलं आहे। जिल्ह्यात फक्त 60% लसीकरण पूर्ण झालंय, तर 20% नागरिकांनी आतापर्यंत लसीचा पहिला डोसही घेतला नसल्याचं समोर आलंय। बीडमध्ये लसीकरणाच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या 83 वैद्यकीय अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे। या नोटीसीवर आता खुलासा न दिल्यास कारवाई केली जाणार असल्याचं आदेशात सांगण्यात आलंय। जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर हा प्रकार समोर आलाय। गोंदिया जिल्ह्यातील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। प्रसूती कक्षाजवळच मोकाट डुकरांचा आणि कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे, त्यामुळे नवजात बालकांचा जीव धोक्यात आलाय, मात्र याकडे रुग्णालय प्रशासन दुर्लक्ष करतंय। आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसानं रायगड जिल्ह्यातील रोहा, नागोटणे या 2 तालुक्यांसह जिल्ह्यात दमदार हजेरी लावलेली आहे। सलग कोसळणाऱ्या पावसानं ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचलंय। या पावसामुळे बळीराजा सुखावलाय।
धुळे शहरासह परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे शहरातील नकाने रोड आणि भरतनगर परिसरात रस्ते जलमय झालेले आहेत तर अनेक ठिकाणी परिसराला पावसाच्या पाण्याने वेढा दिलाय. विद्यार्थ्यांसह नागरिकांना पाण्यातून मार्ग काढावा लागतोय तर परिसरातील अतिक्रमणामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचं बोललं जातंय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये मुसळधार वादळी पाऊस झाला. दुपारी 12 दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये अवघ्या काही तासांमध्ये पाणी साचलं तर नाले देखील तुडुंब भरून वाहत आहेत. परभणीतल्या जिंतूर तालुक्यातील चारठाणा इथे गोदरी नदीला पूर आलेला आहे. पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना प्रवास करावा लागतोय. पुलाची उंची कमी असल्यानं पाणी पुलावर आल्यानं ग्रामस्थांची मोठी गैरसोय होते. पूरग्रस्त भागातील नागरिकांना तातडीनं मदत द्यावी या मागणीसाठी विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात या मोर्चाचं आयोजन माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं होतं. यावेळी सरकारकडे पूरग्रस्त शेतकऱ्यांना 75,000 रुपये हेक्टरी मदत देण्याची मागणी करण्यात आली. चिपळूणमधील झोंबडी गावातील नांगणी स्पर्धेमध्ये बैलजोडी पळवून न दिल्यानं नाराज शेतकऱ्यानं पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर चिपळूण पोलिसांनी हस्तक्षेप करत विना परवानगी सुरू असलेली स्पर्धा बंद पाडली. त्यामुळे प्रेक्षकांचा मोठा हिरमोड झाला. मात्र वाद टाळण्यासाठी पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेचं कौतुक करण्यात आलं. बुलडाणा शहरातील सरकारी तलावात जलपर्णी तयार झालेले आहे. त्यामुळे तलावातील मासे आणि प्राण्यांचं जीवन संकटात सापडलंय. तसंच तलावाच्या शेजारी वॉकसाठी आलेल्या नागरिकांचं आरोग्य देखील यामुळे धोक्यात आलंय. मात्र त्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होतंय. बीड जिल्ह्यात गेल्या 7 महिन्यात तब्बल 273 वाहनांच्या चोरीच्या घटना समोर आलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालंय. चारचाकींसह दुचाकी चोरीच्या घटनेत देखील वाढ झाली आहे. दरम्यान यातील 54 गुन्हे उघडीस आल्यानं पोलिसांना त्यामध्ये यश आलेलं आहे. मनमाड पवारवाडी भागातील एका कारखानदाराकडे असलेली रोकड लुटण्यासाठी गुंडांनी कारखानदारावर हल्ला केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी झालाय. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतल्यामुळे गुंडांनी पळ काढला. यात एकाला पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आले तर उर्वरित 3 गुंड फरार झालेत. घरगुती गॅस वाहनांमध्ये वापर करणाऱ्या 4 जणांना स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलेलं आहे. नांदेड शहरातील देगलूर नाका भागात पॉवर सोर्स इंडिया नामक कंपनीमध्ये हा प्रकार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून या ठिकाणी छापा टाकण्यात आला. यात 20 गॅस सिलेंडर आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले. हिंगोलीसह इतर जिल्ह्यात चोऱ्या आणि घरफोड्या करणाऱ्या 2 चोरट्यांना हिंगोली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केलेली आहे. हे दोन्ही चोरटे परभणी शहरातील रहिवासी आहेत. या चोरट्यांकडून विविध ठिकाणाहून चोरलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 1,66,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. हनुमानगडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. लग्नाचं आमिष देऊन वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी अहमदनगरमध्ये हा गुन्हा दाखल झालाय. बीड जिल्ह्यातील पाटोदा इथे त्यांचं वास्तव्य आहे. खाडे महाराज यांना मारहाण केल्याप्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. खाडे महाराज यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालाय. मदतीचं आश्वासन देऊन भंडाऱ्यामध्ये 35 वर्षीय महिलेवर 2 आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केलाय. अत्याचार करून महिलेला रस्त्यावर फेकून नराधम पसार झाले होते. पीडितेवर नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी 2 संशयित आरोपींना अटक केली असून 2 जणांचा शोध सुरू आहे. दरम्यान गुन्हा गोंदिया जिल्ह्यात घडला असून भंडारा पोलिसांनी गुन्हा गोंदिया जिल्ह्यात वर्ग केलाय. आमदारांची फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपी रियाज शेख याचा जामीन झाल्यानंतर त्यानं स्टंटबाजी करायला सुरुवात केली. 100 कोटी रुपये द्या, मंत्रीपद मिळवून देतो असं म्हणत त्यानं फसवणूक केली होती. त्याच्या स्वागताचा व्हिडिओ व्हायरल झालाय. भंडाऱ्यात आजारानं त्रस्त असलेल्या एका युवकानं नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून तरुण आजारानं त्रस्त होता. मात्र शेवटी आजारपणाला कंटाळून तरुणानं वैनगंगा नदीमध्ये उडी घेत आपलं जीवन संपवलं. अकोल्यातील केळीनं भरलेला आयशर ट्रक झरी रोडवरील लेंडी नाल्याजवळ पडल्याची घटना घडलेली आहे. इंजिनमधील मेन रॉड तुटल्यामुळे चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अमरावती मध्ये शिंगणापूर फाट्याजवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक बसली। या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला। लोखंडी सळी घेऊन जाणारा ट्रक मार्गावरून जाताना खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला। यावेळी शरीरात लोखंडी सळी घुसल्याने चौघांचा मृत्यू झाला। औरंगाबाद नागपूर महामार्गावर शिंगणापूर जवळ रात्रीच्या सुमारास दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली। या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। या अपघातामुळे सकाळच्या सुमारास मार्गावर वाहनांची लांबच लांब रांग लागली होती। बीड अहमदनगर महामार्गावर तेलाचा टँकर उलटला। यावेळी टँकरमधून तेलाची गळती होऊ लागल्याने तेल नेण्यासाठी गावकऱ्यांची एकच झुंबड उडाली। ड्रम हंड्यांमध्ये तेल भरून ग्रामस्थांनी पळ काढला। वाघळूज घाटात ही घटना घडली। सिंधुदुर्गातील अडाळी भागात दुचाकी आणि कारचा भीषण अपघात झाला। या अपघातात हा अपघात इतका भयंकर होता की दुचाकींचं चाक निखळून पडलं तर कार रस्त्याच्या बाजूला उलटून पडली। यात दुचाकी चालक जखमी झालाय।